खरं म्हणजे माननीय सुधीर भाऊंनी या सभागृहाला विनंती केली आहे संसदीय कार्यमंत्री आहेत आदित्यजी आहेत सिनियर मंत्री आहेत मगाशी मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोललो संसदीय कार्यमंत्र्यांशी बोललो स्वत सुधीर भाऊ आदित्यजींशी बोलले एवढा आग्रह काय मला याचे याची ये कल्पना येत नाही खरं म्हणजे या सभागृहामध्ये विरोधी पक्षाने भूमिका घेऊन सगळ्या प्रकारचे बिलं चर्चा करून दिवसभर या ठिकाणी आम्ही काढले पूर्ण सहकार्य केलं कारण आम्हालाही समजतं की आपलं एक लेजिस्लेटिव्ह काम आहे पण सत्ता पक्षाची भूमिका ही विरोधी पक्षाचं चा ऐकायचंच नाही आणि रेटून न्यायचं असे असेल तर हरकत नाही हे लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे असं नाही झालं या सभागृहामध्ये आम्ही आम्ही होतो ना सत्तेवर आणि अनेक वेळा विरोधी नेते यायचे कधी अजितदादा यायचे सांगायचे की आज दोनच बिल कळायचे आहेत कळायचे नाही आम्ही ऐकायचो सांगायचं हे सा बिल पुढच्या अधिवेशनात घ्या आम्ही ऐकायचो आम्ही कधी असं केलं नाही कारण याचं कारण आहे की सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोघे या लोकशाहीचे दोघं मिळून दोन चाक आहेत अध्यक्ष महोदय पण पण अध्यक्ष महोदय अशा प्रकारे कामकाज रेटून न्यायचं आणि कामकाजाचा अध्यक्ष मध्ये प्रेस्टिज इश्यू करायचा आहे योग्य नाहीये मी पुन्हा एकदा जी सुधीर विनंती केली आहे या बिलाच्या संदर्भात खूप वेगवेगळ्या भावना लोकांमध्ये अनेक अग्रलेख मीच दहा अग्रलेख तर मी वाचून दाखवणार आहे या ठिकाणी आणले आहेत मी जशा प्रकारचे अग्रलेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या ठिकाणी लिहिलेले आहेत त्यामुळे घाई करू नका याच्यावर चर्चा होऊ शकते विरोधकांना विश्वासात घेऊन हे केलं जाऊ शकतं आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपल्या माध्यमातन शासनालाही विनंती आहे की या संदर्भातला प्रेसिज इश्यू न करता घाई न करता या ठिकाणी हे जे विधेयक आहे या संदर्भात एकतर संयुक्त समिती बनवावी किंवा आमच्याशी चर्चा करावी आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय बिल घ्यावं अध्यक्ष महोदय सन दोन हजार एकवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक पस्तीस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरता विधेयक यावर जो संयुक्त समितीचा प्रस्ताव मी या ठिकाणी नि मांडलेला आहे त्या प्रस्तावावर विचार करण्याकरता माझं मत मांडण्याकरता आणि माझा प्रस्ताव मंजूर करावा याकरता मी या ठिकाणी खरं म्हणजे माझं मत मांडतोय आपण बघा कारणं आणि उद्देश या ठिकाणी काय दिले आहेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा यामध्ये राज्यातील कृषी तर व वा वैद्यकीय इतर सार्वजनिक विद्यापीठे यांच्या नियमनाची तरतूद आहे भारत सरकारने वीस जुलै दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस प्रस्तुत केले आहे उक्त धोरण विचारात घेता तसेच सार्वजनिक विद्यापीठांची नियमन संरचना बळकट करण्यासाठी आणि उच्च शिक्षणाचा आणि संशोधनाचा दर्जा सुधारणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाला उक्त अधिनियमात सुधारणा करणे इष्ट वाटते म्हणजे कशाच्या आधारावर सांगितलंय तर 20 जुलै 2020 हजार वीस रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे प्रस्तुत झालंय त्याच्या अनुषंगाने बिल आम्ही आणतो असं सांगण्यात आलंय पुढे काय म्हटलंय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या तरतुदी आणि विद्यापीठांच्या नियमन संरचनेतले विविध पैलू उच्च शिक्षण अध्ययन व संशोधन विचारात घेता महाराष्ट्र शासनाने उक्त अधिनियमामध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यासाठी समिती नियुक्त केली उक्त समितीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा मधील सुधारणांशी संबंधित असणाऱ्या शिफारसींचा अंतर्भाव असलेल्या तिच्या अहवालाचा भाग एक शासन विचारार्थ सादर केलाय उक्त समितीच्या शिफारसी विचारात घेता उक्त अधिनियमामध्ये यथोचित सुधारणा करणे शासनाला इष्ट वाटते म्हणजे हो या ठिकाणी शासनाने असं सांगितलं आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय याचा अर्थ असा आहे की या पहिल्या सुधारणा आहे भाग दोन आल्यानंतर पुन्हा आपण सुधारणा करणार आहोत असा त्याचा अर्थ आहे आता खर तर या दोन्ही सुधारणा ज्या आहेत या एकत्रित यायला पाहिजे होत्या इतकी घाई तर नव्हती जर तुम्हीच सांगताय की आम्ही समिती तयार केली आणि त्या समितीने या ठिकाणी पहिला अहवाल दिला अहवाल भाग एक आणि अहवाल भाग दोन येणार आहे तर मग या दोन्ही भागांची वाट न पाहता इतक्या घाईघाईने हे विधेयक या ठिकाणी मांडण्याची आवश्यकता काय आहे हे देखील आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय या उद्देश व कारणेमध्ये जे काही ठळक वैशिष्ट्य सांगितली आहे त्यात प्रकुलपतीच्या तरतुदी संचालक मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन या पदाच्या तरतुदी कुलगुरूंची नियुक्ती करण्याची रीत आणि नामिकेची शिफारस करणाऱ्या समितीची पुनर्रचना याबाबतच्या तरतुदी मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचलन मंडळ आणि समान संधी मंडळ घटित करण्याच्या तरतुदी राज्य शासनाद्वारे अधिसभेवरील व व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची तरतूद व वरील, वरील, वरील उद्दिष्ट साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे आता खर हा जो काही गोंडस हेतू आपण या ठिकाणी या विधेयकाचा सांगितलेला आहे विधेयक वाचल्यानंतर हा हेतू तर काही वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगिक आहे याचा मागचा गोंड सेतू एकच आहे आणि तो हेतू म्हणजे विद्यापीठावर सरकारचा कब्जा करणे विद्यापीठाला सरकारच्या कब्जात आणण्याकरता आणि इतके वर्ष सातत्याने सगळ्या समित्यांनी विद्यापीठ ही सरकारच्या कब्ज्यातनं बाहेर काढा अशा प्रकारे जे सांगितलं त्याला हरताफ असणारा हा संपूर्ण उपक्रम आहे दोन हजार सोळाचा कायदा कसा झाला माहिती आहे आपल्याला त्याही वेळेस माशेलकर साहेबांसारख्या लोकांनी हा कायदा तयार करण्याकरता इनपुट दिले त्याही वेळेस विद्यापीठ आपण होतात येस yes. आणि हा हा उच्च शिक्षण मंत्री आपण होतात त्यामुळे आपण सांगू शकता कि त्यावेळी या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी जवळजवळ वर्षभर मेहनत केली आणि मेहनत करून आमची विद्यापीठ गुणवत्तापूर्ण कशी होतील ती दर्जेदार कशी होतील आणि ती राजकीय हस्तक्षेपापासून दूर कशी होती अशा प्रकारचा विचार केला खरं म्हणजे तोपसाहेब तुमचं किंवा तावडे साहेबांचं मी अभिनंदन करेन की तुम्ही स्वतःला त्याच्यात आणण्याचा मोह टाळला हा महत्वाचा असतो कुठल्याही शिक्षण मंत्रालय वाटू शकत की बाबा आपणच सर्वे सर्व असलो पाहिजे किंवा आपलाच त्याच्यामध्ये पाठ असला पाहिजे पण तो तुम्ही जाणीवपूर्वक टाळला आणि तो टाळण्याचं कारण असं होतं की विद्यापीठाच्या शैक्षणिक किंवा प्रशासकीय बाबींमध्ये जर राज्याच्या मंत्र्यांचा रोज हस्तक्षेप सुरू झाला तर त्या विद्यापीठांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अतिशय चांगला कायदा दोन हजार सोळा साली आपण आणला आज या कायद्याच्या माध्यमातून आपण त्याला हरताळफास असतोय यामध्ये संचालक मराठी भाषा साहित्य जतन वगैरे या संदर्भात मी बोलणार आहे हेतू चांगला आहे त्याचा आपला पण हे सगळं अनुषंगिक आहे मुख्य काम याच्यामध्ये राज्य सरकारच्या हाती पूर्णपणे विद्यापीठाची कमान कशील हा प्रयत्न या माध्यमातून आपण केलाय आणि म्हणून आपण बघा अध्यक्ष महोदय <coughs> महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळामध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भात हे जे विधेयक क्रमांक पस्तीस आपण आणलाय या सुधारणाने विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घात घालण्यात येणार असून अक्षरशः तुम्ही आता काय करताय माहितीये महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना सरकारी महामंडळामध्ये परिवर्तित करताय आता विद्यापीठ राहणार नाही आहेत ही सरकारी महामंडळ होत आहेत आणि अध्यक्ष महोदय मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो कुठल्याही सरकारनं कुठल्याही मंत्र्यानं काम करत असताना असं काम केलं पाहिजे की भविष्यात लोकांनी त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे पण साहेब मी दाव्यानं सांगतो दाव्यानं तुमच्या सरकारला आणि ज्यांचा आग्रह नाही बिल झालं पाहिजे या सगळ्या लोकांना या ठिकाणी जनता कधी माफ करणार नाही हा जो हो काही विद्यापीठांचा खेळखंडोबा तुम्ही करतात ज्या प्रकारे विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा करण्याचा तुमचा प्रयत्न आहे ज्या प्रकारे तुम्ही विद्यापीठांना सरकारी महामंडळामध्ये परिवर्तित करतात लक्षात ठेवा आज तुम्ही संख्येच्या भरोशावर हे करून घ्याल परंतु काळ याला उत्तर देईल आणि त्यावेळी या विद्यापीठांची घडी कशी विस्कटली याच्यावर या सभागृहामध्ये जेव्हा चर्चा होईल त्या चर्चेमध्ये सांगितलं जाईल की दोन हजार एकवीस साली अशा प्रकारचे बदल घडवण्यात आले आणि त्या बदलांमुळे विद्यापीठांची अवस्था झाली आहे आज माझं वाक्य लिहून घ्या तुम्ही की ही परिस्थिती या राज्यामध्ये येणार आहे आणि याचा दोष जर कोणाचा असेल तर तो केवळ आणि केवळ तुमच्या सरकारचा असणार तो तुमचा असणारा मंत्री मोदय की ज्या प्रकारे हे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतात खरं म्हणजे दोन हजार सोळाचा कायदा हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सर्व पक्षीय सदस्यांच्या संयुक्त समितीने केलेला आहे हा कायदा काही सरकारने आणलेला कायदा नाही आहे त्याही वेळेस कायदा आल्यानंतर अनेक आक्षेप होते आणि या आक्षेपांवर तुमच्यासारखी सारखी भूमिका नाही घेतली की आम्हाला सगळं कळत आहे सरकारने तेव्हाच्या ही भूमिका घेतली की नाही हा विद्यापीठांचा कायदा आहे हा महत्वाचा कायदा आहे या कायद्यात चूक राहता कामा नये आणि म्हणून संयुक्त चिकित्सा समितीकडे गेला दोन्ही सभागृहाची संयुक्त चिकित्सा समिती बनली आणि अध्यक्ष मोदय या संयुक्त समितीने या संदर्भात आपला अहवाल दिला तरी त्याच्यावर चर्चा घडवली आणि आठ डिसेंबर दोन हजार सोळा रोजी एकमताने शब्द लिहिलाय सगळ्यांनी मिळून निर्णय केला आणि एक मताने विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाने तो पारित केला होता आणि तत्कालीन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या कायद्याबद्दल तेमाच्या सरकारचं अभिनंदन केलं होतं आणि एवढंच नाही तर आता बंटी पाटील साहेब इथे दिसत नाही आहेत मी त्यांचं भाषण पाहिलं बंटी पाटील साहेबांनी त्या ठिकाणी अभिनंदन केलंय वरच्या सभागृहात सतीश चव्हाण यांनी अभिनंदन केलेलं आहे अनेक जे सदस्य आहेत यांनी त्यावेळी एक मॉडेल कायदा झाला अशा प्रकारचं अभिनंदन केलं आणि सगळ्या चर्चेमध्ये एकाच गोष्टीवरच सा अभिनंदन सातत्याने झालं राज की राजकीय हस्तक्षेपापासून आपण विद्यापीठाला दूर केलाय पण आता परिस्थिती काय पुन्हा एकदा तुम्ही अशा प्रकारचं विधेयक आणता शेवटच्या दिवशी शेवटचं विधेयक ते ठेवता रेटून नेण्याकरता संख्या जमा करता आणि सभागृहाचा आणि विरोधी पक्षाचा कुठलाही आदर न ठेवता हे विधेयक रेटून नेण्याचा प्रयत्न करता हे लोकशाहीमध्ये चुकीचं आहे लोकशाहीमध्ये हे खरं आहे की लोकशाहीमध्ये संख्येला महत्व आहे पण संख्येच्या जोरावर घेतलेले निर्णय योग्यच असतात असं नाहीये याची समीक्षा निश्चित होते आणि शेवटी इथे न्याय नाही मिळाला तर न्यायालय देखील आहेतच खरं म्हणजे आपल्याच सरकारने किंवा आपल्या राज्याने आणि आपल्या विधानमंडळाने केलेले कायदे या कायद्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याची आमच्यावर वेळ येणं आम्हालाही भूषणावं नाहीये आम्हाला कधीच वाटत नाही अध्यक्ष महोदय की आपल्या विधानमंडळाच्या कामामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची संधी आपण द्यावी पण अशा प्रकारची विधेयकं येऊन राज्यपालांचे अधिकार संपवून टाकायचे राज्यपालांना डिस्क्रिप्शन ठेवायचं नाही सगळं शासनाकडे घ्यायचं हे जे काही काम आहे हे संविधानाला अपेक्षित काम नाही आहे त्यामुळे उद्या आम्हाला निश्चितपणे तुम्ही जरी इथे पास केलं जनतेच्या न्यायालयात जाऊ आम्ही या संदर्भात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू पण अशा प्रकारे हा जो खेळ खंडोबा तुम्ही लावलाय हा आम्ही निश्चितपणे करून देणार नाही हे बदल जे तुम्ही सांगताय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने केले आहेत ते जर असते तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने विद्यापीठांना अधिक स्वायत्तता देण्यास सांगितलंय तुम्ही इतके हुशार आहात राष्ट्रीय धोरणातन सिलेक्टिव्ह दोन मुद्दे काढायचे ते आपल्या याच्यात टाकायचे आणि मग सांगायचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशा प्रकारचं आम्ही विधेयक केलं विसंगत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे विद्यापीठांची स्वायत्तता वाढवली पाहिजे नव्हे मी तुमचं ऐकलं तुम्ही परवा कुठल्या तरी इंटरव्ह्यूत म्हणालात केंद्र सरकार मध्ये अशीच पद्धत आहे कुलगुरु निवडीची या संदर्भात ही तर चाळीस वर्षापूर्वी झाली होती केंद्र सरकारने आता समिती तयार केली आहे की के कुलगुरू निवडण्याकरता नवीन पद्धत काय असेल म्हणजे ज्यांची चाळीस वर्षापासून पद्धत चालली आहे की शासनाकडे नाव पाठवायचं त्या काळात झालेले कायदे त्या केंद्र सरकारनेही हे कायदे परिवर्तित करण्याच्या संदर्भात समिती बनवली आहे कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारचा हस्तक्षेप चालतच नाही आणि तो हस्तक्षेप नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावानं आपण करायचा आणि सिलेक्टिव्ह जे आपल्या सोयीचं आहे तेवढंच बोलायचं सोयीचं केवळ उचलायचं अशा प्रकारचा हा जो काही काम या ठिकाणी चाललाय हे अतिशय चुकीचं आहे आता खरं म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती नेमण्याचा निर्णय हा कशा करता कशा करता कशा करता सोस इतके वर्ष इतके उच्च व तंत्र शिक्षण मंत्री झाले त्यातल्या कोणाला हे वाटलं नाही की आम्हाला प्रकुलगुरु केलं पाहिजे एखाद्या कायद्यात असेल पण महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठ व्यतिरिक्त किंवा आरोग्य विज्ञान विद्यापीठा व्यतिरिक्तच्या कायद्यांमध्ये कुठेही कुठल्याही मंत्र्याला युनिव्हर्सिटी ऍक्ट तयार झाल्यापासून असं वाटलं नाही की मला त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे आज इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना प्रकुलपती या ठिकाणी नेमण्यात येत आहे खरं म्हणजे सरकारचं काम काय सरकारचं काम हे केवळ शैक्षणिक क्षेत्राला सुविधा पुरवण आहे त्यात ढवळाढवळ करणं नाही आहे त्याला सुविधा पुरवण्याचं काम तुमचं आहे किती सुविधा पुरवता तुम्ही विद्यापीठांना आज इतके संलग्नित महाविद्यालय तयार झाली नवीन विद्यापीठांची आवश्यकता आहे किती विद्यापीठ केले आपण आज आमच्या आत्ताच्या पाहणीमध्ये मुंबई पुण्यासहित आमच्या प्रमुख विद्यापीठांचा दर्जा खाली गेला सात सात रँक आम्ही खाली गेलो त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही अध्यक्ष महोदय त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नाही पण मंत्री महोदयांना प्रकुलपती या ठिकाणी व्हायचं आहे हे खरोखर मला आश्चर्य वाटत आणि दीक्षांत समारंभाचं तुम्हाला ते काय अध्यक्षपद भूषवायचंय अरे ते ठीक आहे चांगलं वाटतं ते मी पण गेलो आहे तुम्ही गेले असाल ते आपल्याला ते टोप्या बिप्या घालतात गाऊन बिऊन घालतात चांगले फोटो बिटो आपले येतात हा आता तो, तो केलाच पाहिजे पूर्ण भारतीय ड्रेस कोड केला पाहिजे मी तर या मताचाच आहे आणि केंद्र सरकारने त्यांच्या विद्यापीठात केलाय तो ड्रेस कोड पण ठीक आहे जे काय असेल ते बरं वाटतं पण ते आपण मंत्री असूनही बोलतात ना आपल्याला त्याकरता आपल्याला उपकुलपती होण्याची काही आवश्यकता नाही आहे कुलपती असतानाही मंत्र्याला बोलवलं जातं तेच कपडे चढवले जातात त्यांना बसवलं जातं कधी त्यांचं भाषणही घेतलं जातं पण अध्यक्ष मोदय दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भुसवणं आणि खर म्हणजे विद्यापीठांच्या सिनेटची जी बैठक असते यामध्ये कधीच कुलपती जात नाहीत ते अपेक्षितही नाहीये ती कुलगुरूंनी घ्यायची असत कुलपतींच नाव असत पण ती कुलगुरूंनी घ्यायची असते आता याच्यामध्ये प्रकुलपती जाणार आता प्रकुलपतींना ती आपण अधिकार दिले आता आमच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना किती फुरसत आहे की तुम्ही सिनेटच्या बैठकीत जाऊन बसणार आता सिनेटची कारवाई तुम्ही चालवणार सरकार चालवणार अध्यक्ष मोदय काय चाललंय मला तर अनाकलनीय सम... अनाकलनीय अना अरे एवढी मोठी विधी सभा आहे ना आपल्याकडे या सभेमध्ये मांडा बोला सांगा तुम्ही मालक आहे सरकार आहे तुम्ही इथे बोलू शकता मांडू शकता तुम्ही विधी सभेत चाललात सिनेटमध्ये चाललात खरं म्हणजे अध्यक्ष मोदय मला तर समजतच नाही कि प्रकुलपती म्हणून विद्यापीठाच्या विद्याविषयक आणि प्रशासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप आता हे तर सगळ्यात भयानक आहे तुम्ही जी तरतूद करून घेतली अध्यक्ष महोदय कशा करता उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक विषयांमध्ये तुम्हाला अधिकार कशाला पाहिजे कशा करता पाहिजे हे कामच नाही आहे तुमचं हे कामच नाही आहे उपकुलपती बनून तुम्ही प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली विद्यापीठाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे कब्जा कारण प्रशासकीय आणि अकॅडमिक अधिकार तुमच्याकडे आल्यानंतर राहिलं काय विद्यापीठामध्ये म्हणजे उद्या विद्यापीठाच्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये आपल्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री प्र कुलपती म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसतील कशा करता म्हणजे अक्षरशः मी जे सांगितलं की आता विद्यापीठ नाही हे सरकारी महामंडळ करताय हे सरकारी महामंडळ होत आहे हे कशा करता अशा प्रकारचा विषय यापूर्वी कधी न आला तो का आणताय तुम्ही मागच्या कायद्याच्या वेळेस संयुक्त चिकित्सा समितीने उलट एक दोन विषय असे होते की ज्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप दिसत होता सर्व पक्षीय समिती होती दोन हजार सोळाची त्या समितीने सांगितलं हे चालणार नाही सरकारचा हस्तक्षेप नको आहे तुम्ही तर धादांत अध्यक्ष महोदय छुपा नाही एक मानलं पाहिजे छुपा नाही इनडायरेक्ट नाही थेट थेट प्रशासकीय आणि अकॅडमिक विषयांमध्ये तुम्ही सगळे अधिकारच तुमच्याकडे घेताय पूर्ण हस्तक्षेपाचा अधिकार हे करू नका हे ज्या दिवशी तुम्ही कराल या विद्यापीठांचा सत्यानाश होईल सत्यानाश रोज तुमच्याकडे त्या विद्यापीठात कमी राजकारण नाही आहे रोज त्या विद्यापीठातले अर्धे लोक तुमच्या पीए कडे दिसतील काही पी एस कडे दिसतील काही कार्यकर्त्यांकडे दिसतील आणि रोज एक निदेश तुमच्याकडनं घेऊन जातील आणि मग त्या कुलगुरूला तुमच्या म्हणजे तुम्ही जे, जे प्र कुलपती तुमच्या निदेशांशिवाय दुसरं कामच उरणार नाही आणि मग एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात एखाद्या संस्थेच्या संदर्भात एखादा कोर्स मान्यता करायची असेल आणि ती जर विद्यापीठ देत नसेल तर या कायद्यानुवय आता तुम्ही तुमच्याकडे अधिकार घेतलाय तुम्ही निदेश देणार आहात की नाही चालणार नाही मी सांगतोय याचा कोर्स तुम्ही मान्य करा मी सांगतोय याच्या डिग्रीचं सा नाव तुम्ही चेंज करा